महाराष्ट्र नवनिर्माण सेना के चेंबूर विभाग द्वारा कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया, जिसमें सेना भाजपा सहित कांग्रेस एनसीपी पर भी मन से नेताओं ने जमकर टिप्पणी की। राज साहब ने भी तो शुरू ही किया ना, राज साहब ने बताया कि जहां लोग भूमि पूजन कर रहे हैं वहां हम उद्घाटन कर रहे हैं। मतलब हमने जो काम किए, हमारे जो भी नगर सेवक है उन्होंने जितने भी काम किए हैं वो लोगों को दिख ही रहे ना, नौटंकी कर रहे हैं और लोगों को पता चला है कि ये नौटंकी है। हर चुनाव के पहले ये लोग झगड़ते, 5 साल में 4.5 साल एक साथ में बैठते हैं, जो पैसा आएगा वो मिल बांट के खाते हैं, बचे हुए 6 महीने में एक दूसरे के ऊपर चिकल फेंक करते हैं। नौटंकी है पूरी, है लोगों को पूरा पता है कौन काम करता है कौन नहीं करता है। हमारे संदीप देशपांडे जो हमारे गठनेता थे उन्होंने सब उनका भ्रष्टाचार रास्ते पे ला के रखा है, पूरा मीडिया में उनका सब हो गया। अब लोग बता देंगे, लोगों को पूरी जानकारी हो गई है, दूध का दूध पानी का पानी इस चुनाव के बाद में हो ही जाएगा। आप ही कहिए, अभी आप ही बताइए क्या हो सकता है। इस बार चित्र अलग रहेगा, चेंबूर से कम 3 तो हमारे नगर सेवक चुन के आएंगे। अगर 3 नगर सेवक चुन के आएंगे तो अगला विधायक भी हमारा ही होगा। ज्या पद्धति ने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लक्ष्य 2017 हा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आम्ही ठेवलेला होता, आणि तुम्ही पाहिले की आमची ताकद काय होती, आम्ही काय भाडे नेली लोक नाहीयेत। माझ्या भाषणामध्ये तुम्ही पाहिले की मला शेवटी माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, लोकांचं इतकं प्रेम आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती आजही की भरभरून लोकांनी प्रेम दिलं। त्यातल्या त्यात माझ्या माता भगिनींनी 50%पेक्षा जास्त महिला आज होत्या, आणि असं म्हणतात की ज्या पक्षाकडे महिला वर्ग जास्त आहे तो पक्ष नेहमी सक्षम असतो। शी ते त्यांची नाटकं, एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं, आणि ते वर्षानुवर्ष ते इतके वर्ष ते लोक युतीमध्ये आहेत, राज्य करता आहेत, एक कोणतरी उठतो मैं भ्रष्टाचार मुक्त करूंगा, यहाँ करूंगा, त्यों करूंगा, त्यों करूंगा। अरे मग तुम्ही एक काम करा, त्यांना एकदम बाजूला होऊन टाका, त्यांचा सपोर्ट घेऊ नका। केंद्रामध्ये त्यांचा सपोर्ट आहे, राज्यामध्ये त्यांचा सपोर्ट आहे, महानगरपालिकेत त्यांचा, कशाला तुम्ही हे करता नाटक? काढून टाका ना त्यांना, त्यांचा सपोर्ट काढून टाका आणि सोबळ्यावरती वापस लढून निवडून या। कशाला बोलताय, लोकांना मूर्खात काढतात। पण लोक त्यांच्यापेक्षा पण जास्त हुशार आहेत, लोकांना त्यांची नौटंकी कळलेली आहे, लोक त्यांच्या या भूलथापाला बळी पडणार नाहीत। हम लोग ये करेंगे, हम लोग वो करेंगे, तसं काही नाही आहे। आम्ही आमच्या कामाच्या पद्धतीने, आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती आमचं असलेलं माननीय राज ठाकरे साहेबांचं असलेलं वलय आणि आमचं असलेलं कार्य ह्याच्या जोरावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या चेंबूर विभागामध्ये जोरदार टक्कर देणार। साहेब मी बोललं म्हणजे मी असं होईल की मी विरोधक आहे, तुम्ही जरा एक कॅमेरा घेऊन फेरफटका मारा, तुमच्या लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल की कोणाकोणाने काय काम केलं आणि काय कालपर्यंत निवडून आलेला नगरसेवक पायी होता, आता युनोवा कशी घेऊन फिरतो, कोण काय घेऊन फिरतो, कोण काय कोणती गाडी घेऊन फिरतो, तुमच्या लक्षात येईल। कसं काय हो, ह्यांचा पगार किती, हे दाखवतात किती, ठेवतात किती, ह्या गाड्या येतात कुठून, ह्या गाड्या कुठून येतात, तर या सगळ्याचा सारांश जर तुमच्या लक्षात आला तर तुमच्या लक्षात येईल की कोणी काय केलं आणि कोणी काय केलं। मला त्यात जायचं नाही, जो तो जाता त्याचा प्रश्न आहे, परंतु एक तुम्हाला मी गुवाही देतो, प्रभाग समिती अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असणार म्हणजे आमची किती ताकद आहे ते तुम्ही बघून घ्या। ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 पैकी 3 ठिकाणी आम्ही आमचे नगरसेवक निवडून आणू, 100% निवडून आणू, तेही लोकांच्या आशीर्वादाने, लोकांच्या मदतीने, कारण आम्ही लोकांमधले लोक आहोत, आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत, आम्ही चांगली लोक जी आहेत त्यांना बरोबर घेऊन चाललो आहोत, आमच्याबरोबर कोणी गुंड नाही आहेत, आमच्याबरोबर कोणी विविध चुकीचे काम करणारे लोक नाहीत, आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर कुठलीही खंडणीचा गुन्हा नाही आहे, आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावरती कुठलेही विनयभंगाचे गुन्हे नाही आहेत। आता कुणावरती आहेत ते तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकारांना, ते तुम्ही बघायचं आणि ते लोकांना दाखवायचं, त्यात सगळं येणार आणि लोक विसरत नाही आहेत, लोक फार हुशार आहेत, लोक 100%। कोणी कोणी जमिनी हडप केल्यात, कोणी कोणी विविध क्लब संस्थेच्या नावावरती क्लब हाऊस चालू केलेत, कोणी कोणी काय केलंय, त्याच्यामुळे ह्या चेंबूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चौरंगी फडकणार आणि प्रभाग समिती अध्यक्ष हा चेंबूरचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असणार। म्हणतात ती कधी आमच्या प्रभागामध्ये आलीच नाही आहे आणि ती एवढी भ्रष्ट आहे की त्यांनी आत्ताच त्यांच्याच सेनेचे जे खासदार होते राहुल शेवाळे साहेब, त्यांनीच त्यांना केस टाकून आत्मा टाकली होती ना, कोणतरी त्या कुठे फिरतात काय करतात, आणि त्यांची राहिलेली अपूर्ण कामं आता सेनेचे जे आमदार आहेत, आमदारांनी काय कामं करायला पाहिजे, तर आमचं आमदार आमच्याकडून अधिकरण करतात, आमदार आमच्याकडून बेंच टाकून देतात, आमदार आमचं क्रीडांगण साफ करतात, जे नगरसेवकांनी काय काम केलेलंच नाही ना, नगरसेवक फक्त त्यांचे कोणतरी एक मित्र त्यांच्याबरोबर काळा काचातून फिरणार आणि हे करणार, तर नगरसेवक म्हणतात का, नगरसेवकांनी काय केलं पाहिजे,
ते लोकांना तुम्ही विचार, आम्ही लोकांकडे भेटतो, आता लोकांकडे अपूर्ण कामांची एवढी लिस्ट आहे की त्यांना नगरसेवक का म्हणायचं जे होत्या, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे. आणि आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या आम्ही उमेदवार आहोत आणि आम्ही या लोकांच्या ज्या राहिलेल्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करणार. त्यासाठीच हे आमच्यावर आमचे जे विभाग प्रमुख आहेत कर्णबाळ दुंबळे साहेब आणि आमचे जे प्रभारी आहेत योगेश सावंत साहेब, त्यांनी आम्हाला जे राजसाहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला इथे जी उमेदवारी भेटणार आहे त्या उमेदवारीमार्फत आम्ही नक्कीच जिंकून येऊन लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आणि माननीय साहेबांचा हात असल्यानंतर ते आम्ही नक्कीच पूर्ण करू हा विश्वास मला आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि तो आम्ही नक्की पूर्ण करणारच. बऱ्याच समस्या आमच्या वॉर्डाच्या की कुठे गटारचं काम झालं नाही आहे, लोकांनी फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, चेंबूर कॅम्पमध्ये तुम्ही गेल्यानंतर इथून बाहेर पडायसाठी जो 5-1 मिनिटाचा रस्ता आहे तिथे 10-15 मिनिटं लागतात. आमच्या नगरसेवकांनी बऱ्याच लोकांकडून पैसे घेऊन पुढे इन्क्रोचमेंट केलेलं आहे. म्हणजे बरेचसे अनधिकृत बांधकामं या वॉर्डामध्ये आणि केलेली आहेत आणि बरेचसे भ्रष्टाचारांचे जे शिरोमणी असतात त्या हिशोबाने आणि काम केलेलं आहे. विकास हा मुद्दा आमचा आहेच ना. आणि परप्रांतीय म्हणजे कोण? तुम्ही साहेबांची भाषण जर ऐकली असतं त्याच्यामध्ये परप्रांतीय जो महाराष्ट्राला मानतो, जो आमच्या चेंबूर विभागात नेहमीच राहणारा आणि जो चेंबूरसाठी जो सक्षम आहे आणि चेंबूरसाठी चांगला वागतो तो आमचा मतदार आहेच ना. ते थोडे परप्रांतीय आहेत. परप्रांतीयत कोण आहेत जे भारण कुठून येणार आणि काय वाईट कामं करतात ते परप्रांतीय आहेत ना. आम्ही आमच्या साहेबांनी तुम्ही विचार ऐकले असतील आमच्यामध्ये परप्रांतीय जो महाराष्ट्राला मानतो आणि जो चेंबूरमधला राहून चांगलं काम करणार तो आमचा उमेदवार आहेच ना. प्रमुख समस्या वार्डातला विचार केला तर 50 वर्षापासून ज्या समस्या लोकांच्या आहेत त्याच आज पण आहेत. त्यामुळे आता ते आपल्याला सांगायचे म्हणून लाज वाटते की ह्या समस्या आहेत त्याच आपण त्याच गोष्टी रोज बोलणं हे समस्या सगळ्या जनतेला माहीत आहेत आणि जनता त्याचा विचार करेल यावेळेस काय करायचं. ते लोकांच्या समोर राजसाहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट बनवलेली आहे तीच आम्ही लोकांच्या पुढे घेऊन जाणार. आम्ही आमच्या मनाचं काही सांगणार नाही. जे साहेबांचा आदेश आहे, साहेबांनी ज्या पद्धतीने नवनिर्माण करायचं ठरवलं आहे, आता नाशिकमध्ये ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण जे काम होतं आहे ते साहेबांच्या देखरेखीखाली होतं आहे. त्यामुळं आपल्याला एक्स्ट्रा काय हे करू ते करू सांगायची गरज नाही. जे साहेब आदेश देतील त्या पद्धतीने मुंबईचा विकास होईल. इस संमेलन के लिए शगुन हॉल पूरी तरह से भरा हुआ था और सभी ने इस बार BMC में MNS को जिताने की शपथ ली. कैमरामैन मिथिलेश के साथ राज पांडे, CEN News, मुंबई.